आपल्या सर्वांना वाटतं की आपण जे काही घरामध्ये बनवणार आहोत ते अगदी चविष्ट व्हावे आणि त्यासाठी आपण मार्केटमधले विविध प्रकारचे मसाले वापरतो, पण त्यात काय होतं की त्यांचा जो अरोमा असतो तो जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे गरम मसाला. हा गरम मसाला कसा करायचा, त्याचं काय प्रमाण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, कुक विथ अश्विनीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चला आज आपण करूया गरम मसाल्याची रेसिपी. त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम बडीसोप घेतली आहे आणि चम्मचने जर मोजली तर ती 12 चम्मच मी इथे घेतली आहे, म्हणजे जवळपास 1 वाटी बडीसोप मी इथे घेतली आहे. आता ही बडीसोप आपल्याला अगदी मंदाचेवर जवळपास 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. जास्तही आपल्याला फ्राय नाही करायचे, थोडं 2-3 मिनिट झालं की एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे इथे मी 50 ग्रॅम धणे घेतले आहेत. हे जे प्रमाण आहे तेही इक्वलच घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 12 चम्मच धणे मी इथे घेतले आहेत आणि तेही आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. थोडे हाताला असे गरम लागले की लगेचच आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याचप्रमाणे इथे मी दालचिनी घेतली आहे, तर दालचिनी आपल्याला 20 ग्रॅम घ्यायची आहे आणि ती अगदी 1 ते 2 मिनिटभरच परतून घ्यायची आहे, कारण हे सगळे मसाले जास्त आपण परतले की ते जे सुगंध असतो त्याचा निघून जातो, कारण आपण हे मिक्सरमध्ये वाटणार आहोत. आता त्याचप्रमाणे मी इथे 10 ग्रॅम तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घेतलं आहे, तेही आपल्याला जवळपास 1 ते 2 मिनिटभर परतायचं आहे. आणि इथे मी 5 ग्रॅम दगडफूल घेतलं आहे. दगडफूल अगदी 30 सेकंडसाठीच आपल्याला परतवून घ्यायचं आहे, ड्राय रोस्ट करायचं आहे. जास्त आपण हे मसाले जेव्हा ड्राय रोस्ट करतो तेव्हा त्याचा अरोमाही जातो किंवा मसाला बिघडण्याचीही शक्यता असते. आता त्याचप्रमाणे मी इथे 25 ग्रॅम मेथी घेतली आहे, तेही आपल्याला जवळपास 30 सेकंड किंवा 1 मिनिटभर परतायची आहे. आता इथे मी 20 ग्रॅम काळी मिरी घेतली आहे. काळी मिरी जवळपास आपल्याला 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायची आहे. आता काळी मिरी 10 ग्रॅम आणि व्हाईट पेपर म्हणजे सफेद मिरी तुम्ही 10 ग्रॅम असं 2 कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता. थोडी मिनिटभर परतल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे. आणि इथे मी 25 ग्रॅम शहाजीरं घेतलं आहे, तेही जवळपास आपल्याला 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. ह्याच्यात जेवढे मसाले आपण ऍड केले आहेत ते अगदी आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे आणि आपल्या शरीराला गरम ठेवतात, म्हणून त्याला गरम मसाला असं म्हटलं जातं. आता ह्यात मी 10 ग्रॅम राई ऍड केली आहे, तीही आपल्याला जवळपास 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायची आहे. बहुतेक वेळा काय होतं, प्रत्येकाचं जे गरम मसाल्याचं प्रमाण आहे ते वेगवेगळं असतं. काही मसाले जास्त असतात तर काही मसाले कमी असतात, पण हे जो मसाला जो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो अगदी परफेक्ट आहे. आता इथे मी हिरवी वेलची घेतली आहे. हिरवी वेलची आपल्याला 20 ग्रॅम घ्यायची आहे आणि तीही जवळपास 2 ते 3 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे. जेव्हा आपण हे मसाले जे फ्रेग्रन्सवाले म्हणजे सुगंधित मसाले आपण फ्राय करतो तेव्हाच एक मस्त असा त्याचा सुगंध दरवळतो. आता थोडी गरम झाली की लगेचच ती आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मी इथे जावित्री घेतली आहे. जावित्री ही आपल्याला जवळपास 1 ते 2 मिनिटभर परतून घ्यायची आहे. ती मी इथे 10 ग्रॅम घेतली आहे, जवळपास 3 फुलं आपली ती इथे आपण ऍड करणार आहोत. त्याचप्रमाणे मी इथे 5 ग्रॅम सुंठ घेतला आहे, म्हणजे एक सुंठाचा खडा, तो आपल्याला जवळपास 30 सेकंदासाठी थोडासा ड्राय रोस्ट करायचा आहे. 2 हळकुंड मी इथे घेतले आहेत, तेही मी 5 ग्रॅमच घेतले आहेत, जेणेकरून त्या जो मसाला आपण करणार आहोत त्याला मस्त असा कलर येईल. 1 ते 2 मिनिटभर परतलं की लगेचच काढून घ्यायचं आहे. आता इथे मी चक्रीफूल घेतलं आहे, तेही आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं आहे, ते आपण जवळपास 1 ते 2 मिनिटभर परतून घेणार आहोत. इथे मी 2 जायफळ घेतले आहेत, ते थोडेसे असे कुटून घेतले आहेत जेणेकरून मसाल्यामध्ये जेव्हा आपण वाटू ते पटकन वाटले जातील. त्याचप्रमाणे मी इथे काळी वेलची घेतली आहे, ती 5 ग्रॅम घेतली आहे. काळी वेलची आपल्याला जास्त न फ्राय करता फक्त अगदी 20 सेकंदासाठीच फ्राय करायची आहे, कारण ती कडवटपणा देते मसाल्यामध्ये, म्हणून आपल्याला जास्त न फ्राय करता फक्त थोडं अलगतच फ्राय करून लगेच काढून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मी इथे लवंग 20 ग्रॅम घेतली आहे, तीही जवळपास 2 मिनिटभर परतली आहे.
आणि आता आपल्याला यात खसखस ऍड करायची आहे. खसखस मी जवळपास 10 ग्रॅम घेतली आहे. तीही आपल्याला थोडीशी गरम झाली की लगेच काढून घ्यायची आहे. इथे तुम्ही हिंगाचा जो खडा असतो तोही ऍड करू शकता आणि त्याचप्रमाणे नागकेशर 10 ग्रॅम इथे ऍड करू शकता. मला भेटलं नाही म्हणून मी ते ऍड केलं नाही. आता जेवढे मसाले आपल्याला हाताने तोडता येतील तेवढे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि हे सगळे मसाले थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे आहेत. थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यात हे मसाले वाटून घेणार आहोत आणि नंतर एका चाळणीने ते चाळून घेणार आहोत. हळदीमुळे ह्या मसाल्याला अगदी येलोइश कलर आला आहे आणि त्याचं टेक्स्चरही मस्त आहे. सुगंधित असा हा गरम मसाला अगदी आपण 2 ते 3 महिनाभर स्टोअर करू शकतो. जास्तही मसाले आपण स्टोअर नाही करायचे आहेत कारण त्याचा जो अरोमा आहे तो थोड्या दिवसानंतर निघून जातो. असा हा मस्त गरम मसाला तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा.